तुम्ही आराध्याचं फार गुणगण करतो, पण आराध्याचा गुण फार उशीर येतो. आजोबांनी औषध घेतलं ना की नातवाला गुण येतो. बघा हे असल्या आमच्याकडे विनोद करतात लोक की म्हणे आजोबांनी औषध घेतलं तर कधी गुण येतो, नातवाला गुण येतो. आम्ही उलट म्हणतो, बघा आजोबाने औषध घेतलं तरी नातवापर्यंत गुण शिल्लक राहिला, इतकी त्याची ताकद आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की आयुर्वेदाने गुण उशिरा येतो तर तशी परिस्थिती नाही आहे. लोक आमच्याकडे उशीर आहेत. आज मी पुण्यात प्रॅक्टिस करतो, आमच्याकडे सगळे आय टीत लोक आहेत. आय टीत म्हणजे काय, आय टीमध्ये काम करणारे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉम्प्युटरच्या फील्डमध्ये काम करणारे सगळे येतात. एवढी मोठी फाईल घेऊन येतो, 4 स्पेशालिस्ट, 3 हॉस्पिटल्स असं सगळं करून एवढी मोठी फाईल घेऊन, आणि आता बरं करा मला 7 दिवसात. प्रॅक्टिकली शक्य आहे का? समजा कोथिंबीरीसाठी धणे पेरले, 21व्या दिवशी कोथिंबीर तारवरून वरती येत, 2 बोटांनी अशी कोथिंबीर उपटता येत. पण समजा 80 वर्षाचा वटवृक्ष पारंब्य लगडलेला आणि तो आत्ताच्या आत्ता काढून दाखवा म्हटलं तर काढता येणार आहे का? नाही. त्याला JCB बोलवायला पाहिजे, त्याला खांदायला पाहिजे, कापायला पाहिजे, तोडायला पाहिजे. कदाचित 3-4-8 दिवस लागतील, मग तो कदाचित वृक्ष उन्मळणला आपल्याला काढता येईल. तसं दृढमूल झालेला क्रॉनिक आजार एवढ्या मोठ्या फाईलसहित साईड इफेक्टसहित तुम्ही आमच्याकडे घेऊन येणार म्हणजे आम्हाला तुम्ही वेळ दिला पाहिजे. मी नियम सांगतो, जितके वर्ष तितके महिने, जितके महिने तितके आठवडे औषध घ्या, असं साधा नियम. शास्त्राचं काय म्हणणं आहे? शास्त्राचं म्हणणं आहे प्रायक करोत त्यहो रात्रात, एका रात्रीत बरं वाटलं पाहिजे. बघा ऐका ना अडचण, आमचं शास्त्र स्वतःचं म्हणतं की तुम्हाला पेशंटला एका रात्रीत बरं करता आलं पाहिजे. करता येईल कधी? जेव्हा पेशंट पहिला प्रेफरन्स आम्हाला देतील तेव्हा. आज काय होतं, काय झालं की तो पहिल्यांदा हॉस्पिटल गाठतो, सगळी इन्व्हेस्टिगेशन करतो, तिथं जे काय वाटलं व्हायचं ते रोगाचं आणि साईड इफेक्टचं मिळून ते सगळा गुंता घेऊन मग येतो, आता सोडवा जांगड गुंता. अशी परिस्थिती आहे. त्या काळी पहिल्यांदा झालं की तो तिथे यायचा. बरं, त्या प्रत्येक वैद्याचा त्या आजोबा माणूस नातू या सगळ्यांची परिचय असायचा, त्याला त्या घराची सगळी हिस्ट्री, त्यांचे सवयी सगळं माहीत असायचं. आज काय माहिती आहे आम्हाला? आज मी प्रॅक्टिस करतो पाटील प्लाझा मित्रमंडळ चौक सारसबागेजवळ. माझ्याकडे पेशंट कुठून येतो? चंद्रपूरपासून तर मुंबईपर्यंत, खाली बेळगावपासून तर वरती जळगावपर्यंत. आता त्याची मला हिस्ट्री माहिती आहे, घरात काय चाललं आहे, खातो काय, व्यवसाय काय माहिती आहे मला. मग मी त्याला उद्या सुद्धा बरं करू शकेन असं नाही होत. त्यासाठी तो पेशंट लगेच आला पाहिजे. आत्ता आजार झाला, आत्ता आलो की मग हिस्ट्री माहीत असते, काय झालंय काय घडलंय ते माहीत असतं, अचूक औषध येतं, रिझल्ट येतात. किती लवकर रिझल्ट येतो? प्रायक करो त्याहो रात्रात. बघा आता नेक्स्ट, मला एका हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं. मुलीचा जन्म होऊन 24 तास झालेले होते, मुलगी होती ती, जन्म होऊन 24 तास झालेले होते. तिने डिलिव्हरी तिची होत असताना गर्भोदक पिलं होतं, म्हणजे डिलिव्हरी होताना जे पाणी जातं सगळं आईच्या पोटातलं, ते पाणी चुकून तिने गिळलं होतं. तिच्या नाकातोंडात ते सगळं पाणी गेलं होतं, ती पिशवी फुटली होती लवकर, त्यामुळे ते पाणी नाकातोंडात गेल्यामुळे तिचं पूर्ण एक फुप्फुस हे गच्च भरलं होतं आणि इकडचं फुप्फुस अर्धं भरलं होतं, म्हणजे ते निकामी झालेलं होतं. त्या तिला श्वासच घेता येत नव्हता, तिचं ऑक्सिजन सॅच्युरेशन अगदी 2% वगैरे होतं. तिला व्हेंटिलेटर लावलेला होता, नाकामध्ये नळ्या घालून तिला 12 लिटर पर आवर ऑक्सिजन चालू होता. आणि तो जो काही ट्रीटमेंट करणारा माणूस होता न्यूरोलॉजिस्ट, तो म्हणला की एक पुढचा म्हणला एक 12 तास ती जगेल, त्याच्या जास्त काही ती जगणार नाही. असा या परिस्थितीत तिच्या आईवडिलांनी मला बोलवलं. माझे कुठले जे एक स्टुडंट त्यांच्या परिचय होते, ते मी गेलो बघितलं, बरं म्हणलं आपण करूया. तर लगेच तो न्यूरोलॉजिस्ट मला म्हणे एकही औषध तोंडात द्यायचं नाही, तुम्ही आयुर्वेदिक लोक काही पण चाटवता, पारा गंधक वगैरे काही मी देऊ देणार नाही. म्हणजे औषध तोंडात द्यायचंच नाही, आमच्याकडे इंजेक्शन नसतं, म्हणजे इंजेक्शन द्यायचं नाही आहे, औषध तोंडात द्यायचं नाही आहे. काय करायचं? त्या मुलीच्या छातीवरती आणि पाठीवरती मी त्यांना 4 औषधांचा लेप लावायला सांगितलं. ते पण माझ्या दवाखान्यातलं नाही, कारण दवाखान्यापासून 13 किलोमीटरवरती ते हॉस्पिटल होतं. त्यांना मी लिहून दिले औषधं, म्हणले किराणा दुकानात मिळतील तेवढी घेऊन या, त्याचा लेप करा आणि तो लावा. एक लेप सुकला की तो पुसून काढावाला फडक्याने, दुसरा लावा तो संपला की पुढचा लावा. असं 4 औषधांचा लेप किराणा दुकानात मिळणाऱ्या त्यांना लावायला सांगितला. आणि 36 तास 18 लेप लावल्यानंतर एक्सरे काढला तेव्हा तिची दोन्हीच्या दोन्ही फुप्फुसं पूर्णपणे क्लिअर होती. तिचा व्हेंटिलेटर काढलेला होता, ती पूर्ण श्वास घेऊ शकत होती. ही केस दोन्ही एक्सरे सहित, म्हणजे आधीचा गच्च भरलेला एक्सरे, नंतरचा क्लिअर एक्सरे सहित, एक्सरेवरती हॉस्पिटलचं नाव, फोन नंबर, डेट, टाईम याच्या सहित व्हॉट्सअपवरती पोस्ट केलेला होता. अख्ख्या जगभर फिरलेली केस आहे. आज त्या मुलीचं वय 6.5 वर्ष आहे. म्हणजे इतक्या पटकन रिझल्ट येतो. तुम्हाला जर द्यायचाच असेल रिझल्ट तर मी तुम्हाला किती दिवसात रिझल्ट देऊ शकतो? 36 तासात, 1.5 दिवसात ती पोरगी मरणाच्या दारातनं बाहेर.
मी तिच्या दर वाढदिवसाला जातो, ती मला फोन करून सांगते की मला आज हे गिफ्ट हवं आहे म्हणून। तर हे त्यातलं पैसे किती मिळाले, विषय सोडून द्यायचा कारण मी लिहून दिलं निघालं। तर ही ताकद असते, जर तुम्ही संधी दिली तर या लेव्हलला लोक बरी होतात। एक मुलगा आला 13 वर्षाचा, त्याला इथे ॲप्सिस झालं होतं, कसलं तरी काहीतरी खाल्लं असेल, ॲप्सिस झालं, हिरडी सुजली, हिरडी सुजली, सुळा असा लका 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 हलायला लागला आणि एवढा मोठा असा तो सुजेचा भाग झाला की त्याचा डोळा बंद झाला, असा डावा डोळा बंद, असं ॲपलसारखं एवढं मोठं पण काळं 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 चॉकलेटी जांभळा असा तो सगळा सुजलेला भाग आणि आतमध्ये पस आणि खूप प्रचंड वेदना। त्यांनी श्वास घेतला की त्याला वेदना व्हायची, ते रडायचं कंटिन्युअस ते पोरं। मग त्याला डेंटिस्टकडे नेलं, त्याला डेंटिस्ट म्हणाला माझं काम नाही म्हणलं आहे, हे ऑर्थोडेंटिस्टकडे सर्जरी करण्यासाठी न्यायला लागेल। मग सिनियर डॉक्टरकडे नेलं, तो म्हणला हे इन्फ्लामेशन आहे, तोपर्यंत इन्फ्लामेशन सूज सगळी उतरत नाही तोपर्यंत मी ते ड्रेन नाही करू शकत आणि तुमचा हा 16 तर नक्कीच जाणार कारण तो हलतोय आता। आणि ती पोरगं तो ओरडते मोठ्यांनी, तो म्हणतो की 3 दिवसाशिवाय मी करणार नाही। मग 3 दिवसांनी काय करायचं ठरणार ना? मग ते आले माझ्याकडे, मी त्यांना म्हणले एक काम करून बघूया, नाहीतरी तो रडतोच आहे तर मी त्याला उपचार करतो, मी त्याला इथून आतून सोळ्याच्या आतून जिथे ते ॲप्सेस होतं एवढं मोठं गळू झालेलं तिथे 3 जळवा लावले। बघा तोंडाच्या आतमध्ये 13 वर्षाच्या मुलाला आतून जळवा लावले। 2.5 तास ते पोरगं असं आ बेसिनमध्ये लाळ गाळत असं उभं होते, 2.5 तासांनी कंटाळून ते जळवा पडल्यानंतर त्याला म्हणणं झोप आता, ते झोपलं, रात्र झालेली होती तोपर्यंत झोपलं। सकाळी उठलं तेव्हा सूज नाही, डिस्कलरेशन नाही, 16 घट्ट, या गोष्टीला 7 वर्ष होऊन गेली, आजही त्याचा 16 घट्टच आहे। म्हणजे किती वेळात रिझल्ट दिला, सगळ्या मिळून 2 तासात रिझल्ट त्याला मिळून सुद्धा गेला। जर तुम्ही वेळेवर आलात, लवकर आलात, लगेच आलात तर तुम्हाला रिझल्ट देणं फार अवघड नसतं। नेक्स्ट, हां सॉरी थांबा मागे घ्या, सगळ्यांना काय पाहिजे फास्ट, लगेच मला इन्स्टंट आत्ताच्या आता रिझल्ट दे। थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा की माणूस किती फास्ट झाला, कितीही म्हणजे मोबाईलवरनं तुम्ही आता 1 मिनिटात दुसऱ्याशी संपर्क साधू शकता, इकडचा रिपोर्ट तिकडे जातो, तिकडचा फोटो इकडे, सगळं मान्य, टेक्नॉलॉजी खूप फास्ट आहे, म्हणून जीवन फास्ट होत नाही। कितीही फास्ट झालं तरी मूल जन्माला यायला 9 महिने 9 दिवस 280 दिवसच लागतात। फास्ट झाले म्हणून दे 4.5 महिन्यात पोरगं असं होईल का? असं होत नाही। निसर्गाचे नियम, सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुमान हे तसंच आहे। त्यामुळं फास्ट आणि इन्स्टंटच्या मानगडीत अडकू नका, ज्याला जितका योग्य वेळ देणं गरजेचं आहे तेवढा दिलाच पाहिजे। पुढे